उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी नरेंद्र खेंडेकर यांना दिली, त्यामुळे या विश्वासाला तळा न देता मागच्या 6 वेळेस शिवसेना विजयी झाली. 7व्या वेळी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष विजय होईल. मैदान काही जास्त दूर नाही. त्यांनी जर म्हटलं असेल तर मी त्यांच्या भविष्यासारखा भविष्यकार नाही. इतक्या वर्ष प्रतापराव जाधव हे जिल्ह्याचे खासदार होते. त्यांनी जिल्ह्यासाठी काय केलं तर काय नाही याचा संपर्कही ठेवला नाही. बुलढाणा जिल्ह्याच्या बेरोजगारांना कुठेतरी काम मिळेल याचा विचारच आहे. तसेच खामगाव येथील वर्धन सिंटेक्ससुद्धा बंद केला गेला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही मागे पडलो आहे निश्चितच त्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य नरेंद्र खेडेकर यांनी केलं. मागच्या 2.5 वर्षापासून ही जी फूट झाली होती पक्षामध्ये, त्यामध्ये ज्यांना सगळं काही आतापर्यंत मिळालं, विशेष करून बोलायचं झालं तर आपल्या खासदारालाच 3 वेळेस आमदारकी मिळाली, 3 वेळेस खासदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं, पण एवढं सगळं मिळूनही त्यांचं पोट भरलं नाही. उलट पक्षी उद्धवजींवर मातोश्रीवर आरोप करून ते लोक निघून गेले. आणि म्हणून मी ज्यावेळेस संपर्कप्रमुख झालो तेव्हापासूनच आम्हाला हे माहिती होतं की उद्या आपल्याला या ठिकाणी उमेदवारी करावं लागणार आहे. आणि त्या अपेक्षेप्रमाणं आज उद्धवजींनी ही उमेदवारी मला दिली. निश्चितपणे ज्या विश्वासानं त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता मागच्या 6 वेळेस शिवसेना या ठिकाणी विजयी झाली. 7व्या वेळेससुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष विजयी होईल आणि विजयाची परंपरा अखंडित राहील. घोडा मैदानजवळ काही जास्त मी तर काही त्यांच्यासारखा इतकं निष्णात भविष्यकार नाही आहे, पण मला वाटते त्यांना फिरून पाहावं. सगळेच लोक त्यांच्यावर नाराज आहे, कारण केलं काय हे विचारतात. बरं केलं तर काहीच नाही, पण संपर्कही ठेवला नाही. काल परवा तुम्ही पाहिला असाल की भारतीय जनता पार्टीचे आमदार या ठिकाणचे तुमच्या भागातले दोन्हीही, त्यांनी ज्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला की सगळे कार्यकर्ते तुमच्यावर नाराज आहेत, तुम्ही कधीच भेटत नाही, तुम्ही आले म्हणजे इलेक्शन आलं असं लोक समजतात. त्यांना घरचे जाहीर मिळालेले आहेत आणि सामान्य जनतेमध्ये तुम्ही जाऊन पाहा ना काय हाल आहेत. कधीच त्यांना कधी सहानुभूतीपूर्वक कधी त्यांची चौकशीसुद्धा केली नाही. बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासोबत यावे अशी सगळ्याच लोकांची इच्छा होती आणि त्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्नसुद्धा केले गेले होते, परंतु दुर्दैवानं ते आज सोबत आमच्या आले नाही. कदाचित 8 तारखेच्या विड्रॉलपर्यंत ते येतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि तसं जर झालं नाही तर आपण जर आंबेडकरी जनतेचा जर सूर जर पाहला निश्चितपणे ते हेच सांगतात की 400 पारची भाषा करणारे मोदीचे लोक कुठंतरी संविधान ठेवतील का ठिकाणावर. मग आपली लढाई जर संविधान वाचवण्याची आहे तर आपले मतं वाया घालणार नाहीत ते लोक, ते स्वतः सांगतात. आम्ही काही पुन्हा मतप्रयोग त्या ठिकाणी करणार नाही. हे पहा, मी खामगावमध्येच माझं 8व्या 9व्या 10व्या वर्गाचं शिक्षण झालं, त्यानंतर मी अमरावती पॉलिटेक्निकला शासकीय तंत्रनिकेतनला होतो, पण माझं 77 ते 84 असं त्या ठिकाणी 8 वर्षाचं वास्तव्य या ठिकाणी खामगावमध्ये राहिलं. मी गजानन महाराजांचा तसंही भक्त आहे, मी सातत्यानं दर्शन करतच असतो या भागामध्ये दौऱ्यावर आलो होतं. पण अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली का असंच आम्हाला सातत्यानं कालपर्यंत लोक विचारत होते, कारण काही बाहेरचे लोक आमच्या पक्षाकडून येण्याचा प्रयत्न करत होते, काही अफवाही होत्या. म्हणून आज अधिकृतपणे आपण सगळ्याच जणांनी मीडियानं माझी उमेदवारी आणि पक्षानंसुद्धा फोन करून त्या ठिकाणी उमेदवारी दिली. म्हणून आता अधिकृतपणे गजानन महाराजांना मी सांगण्यासाठी चाललो की मी आता अधिकृतपणे उमेदवार आहे. प्रचाराचा एजेंडा हाच की मागच्या 15 वर्षामध्ये या खासदारानं काय केलं ते फक्त सांगा, एकही ठोस काम. आणि निष्क्रियतेचा शिक्का या खासदारावर लागला. बुलढाणा जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रालाही राहिली नाही, म्हणून कुठंतरी बुलढाणा जिल्हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर करून जे जे काही प्रश्न मागच्या काळामध्ये सुटायला पाहिजे होते. विस्तारानं बोलायचं झालं तर खामगाव जालना रेल्वे लाईन हा मार्ग 112 वर्षापासूनचा आहे. मोदीजी या ठिकाणी 2014 आल्याने लोकांना विचारलं खामगाव जिल्हा व्हा की नाही व्हा, खामगाव जालना रेल्वे लाईन होई की नाही होई. मग आता कोण करणार? मोदीजीची गॅरंटी म्हणता, मग आता केंद्रातही सरकार आहे, राज्यातही सरकार आहे, हे प्रश्न सुटायला पाहिजे. संत गजानन महाराजांचा विकास आराखडा किती धीम्या गतीने सुरू आहे. या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं एकही उद्योग नाही MIDC मध्ये की 1000-2000 तरुणांच्या हाताला काम मिळेल. उलट खामगावसारख्या MIDC मध्ये एक वर्धन सिंटेक्स होता, तोच बंद करून टाकला यांनी. आणि म्हणून कुठंतरी ज्या ज्या भागामध्ये आपण मागं पडलेलो आहोत ते निश्चितपणे जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी पण प्रयत्न करणार आहे. खामगावकरता जे जे काही करता येईल त्यासाठी विशेष करून आपल्या परिसरामध्ये मोठा विषय हा बेरोजगारीचाच आहे, सिंचनाचा विषय आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं
तर हा खामगाव जालना रेल्वे लाईन हा आपला कळीचा मुद्दा आहे, 112 वर्षापासूनचा प्रश्न आहे. तो इलेक्शन आलं की हो राहिला म्हणतात, फटाके फोडतात, तो काही अजून झाला नाही. तोही पूर्णत्वास नेण्यासाठी मी त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेन. नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाईल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.